नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज मी विजय धुमा यांच्या द्राक्ष बागेत आलेलो आहे। यांच्याकडे आहे थॉम्सन व्हरायटीचा प्लॉट, त्याची आज छाटणी चालू आहे। यानंतरचे रेग्युलर आणि डिपिंगचे सर्व स्प्रे ते मित्र एरोटेक 600 लिटरने घेणार आहेत। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण विजय शिवाजी धुमाळ, गाव नांदूर मधमेश्वर, तालुका निफाड, जिल्हा नाशिक या प्रगतशील शेतकऱ्यांच्या शेतात उभे आहोत। यांनी थॉम्सन या प्लॉटला पहिली डिपिंग घेतलेली 12 ग्रॅम जीएनए, त्या संदर्भात आपण सरांकडून काही माहिती जाणून घेऊ आणि त्याच्या रिझल्टबद्दलही आपण त्यांच्याशी बोलू, चर्चा करू। सर, कशी झाली डिपिंग आपली पहिली? आता हे 23 ऑक्टोबरचा प्लॉट आहे। बरोबर, म्हणजे सेटिंग नंतर पहिली डिप घेतलेली 12 ग्रॅम जीए विपुल घेतलेले, बरोबर 1 लिटर आणि न्यूट्रिलियम। कसे वाटले तुम्हाला मशीनचे? आमच्या मशीनचे एकदम उत्कृष्ट रिझल्ट आलेले। बरोबर, आणि म्हणजे याच वर्षी मी मशीन घेतलं आणि सुरुवात केलेली, तर एकदम छान रिझल्ट आले। बरोबर, आणि आम्ही साधारण 1 ते 150 लिटर पाणी जाते। बरोबर, पैशांची काही बचत कशी वाटली आता? पैशांची बचत होणार आहे 100%। आता जवळ 13-14 एकराला माझं एक SH बिल व्हायचं, बरोबर, मी 1 लाख रुपये। बरोबर, या वर्षी वाचणार, पूर्णपणे वाचणार। धुमा साहेबांना कळी डिपिंग, सेटिंग स्प्रे तसेच पहिली डिपिंगने उत्कृष्ट रिझल्ट भेटलेले आहेत। हे बघून धुमा साहेबांनी पुढील सर्व डिपिंग मित्रा एरोटेक स्प्रेअरने करण्याचा निर्णय घेतला। सर, कसे केले आपण या 5 डिपिंग? यावर्षी मी सर्व PGR आपले मित्र एरोटेकनेच केलेले आहे। याच वर्षी मी ते मित्र एरोटेक घेतलेले आहे। बरोबर, बाकीचे स्प्रे बुरशीनाशक यांनी PGRचे पण आता मित्र एरोटेकने घेतले। अगोदर एक साधं कुठलं ब्लोअर वापरायचे साधारण आपण? आता PGR साठी SS वापरायचो। बरोबर, पण मग SS पेक्षा याचे रिझल्ट चांगले आले। आता या 5 डिपिंग झाल्या, तुम्हाला पैशांचं कसं वाटले? बचत वगैरे कशी झाली? पण खूप बचत झालेली आहे ना, टोटल प्लॉट याच्यावरच करणार। अरे वा, चांगली गोष्ट आहे सर। सगळ्यांना, तुम्ही शेतकरी मित्रांना काय संदेश देऊ शकता सर? काही नाही, चांगले म्हणजे युनिट चांगले आहे, आपण घेतलं आणि PGR त्याच्यावर केले तर तुम्हाला चांगले रिझल्ट येतील आणि रिझल्ट आपण बघू शकतो। आता एकदम मस्त रिझल्ट आलेले, उत्कृष्ट रिझल्ट आलेले याच वर्षी केले। आता प्लॉटची हार्वेस्टिंग चालू आहे आणि मालाला लस्टर वगैरे सर्व चांगले। बाकी वजनाबद्दल कसं सांगा? वजन आता चांगलं आहे, शुगरला पण काही प्रॉब्लेम नाही आला। केमिकल तुम्ही हार्वेस्टिंग बघता जे केमिकलचं कसं सांगू शकता? नाही, पावडर बचत म्हणजे 1 रिझोर्ट डोस लागणार तू लागणार जे, फक्त कव्हरेज चांगलं मिळालं। कव्हरेज चांगलं आणि म्हणजे प्लॉटमध्ये भुरी वगैरे कुठंच नाही असं। या रेटला भाव कसा मिळाला सर? आपला रेट आता 65 रुपयाने दिलेला आहे। बरोबर, याच्यात समाधानी आहात ना? हो, समाधान। अजून शेतकरी मित्रांना काही मार्गदर्शन करू शकता? म्हणजे PGR काय पण भुरी, बाकीचे जे स्प्रिंग आहे डाउनी वगैरे ते पण चांगले रिझल्ट मिळाले। सर्व जण वापरा आणि चांगले डिपिंग करून त्यांची स्वतःची पैशांची बचत करा। पैशांची बचत म्हणजे आम्ही इथून मागे SS नीच करायचो, पण यावर्षी टोटल 13 एकर क्षेत्र आमचं याच्यावरच आहे PGR।